नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या आवडतं युट्यूब चॅनेलमध्ये आपले, आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण जे महापोर्टलने विचारलेल्या प्रश्नांची सिरीज चालू केलेले त्यातील आजचा आपला हा छत्तीसवा व्हिडिओ आहे यापूर्वीचे जर पस्तीस व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन महापोर्टलचे प्रश्न स्पष्टीकरणासह या फोल्डरमध्ये हे सर्व व्हिडिओ बघू शकता नुकती जी एस एस सी क्लर्कची एक्झाम झालेली आहे त्यामध्ये जे जी के म्हणजेच सामान्यांचे जे प्रश्न विचारले होते ते सर्वच्या सर्व मागील महापोर्टलच्या प्रश परीक्षामध्ये आलेले प्रश्न रिपीट झाले होते त्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये हे सर्व प्रश्न रिपीट होण्याची शक्यता जास्त आहेत आता सहा डिसेंबरपासून पशुसंवर्धनची एक्झाम चालू होईल ह्या एक्झामसाठी तुम्हाला ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजची जास्त फायदा होणार आहे महापोर्टलचे सर्वात जास्त प्रश्न रिपीट होतात त्यामुळे तुम्ही ही आमची सिरीज कंटिन्यू करा ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सोळा प्रश्न बघणार आहोत आणि या सोळामध्ये तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात हे नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल अधिकची माहिती असेल तेही तुम्ही सांगू शकता पहिल्यांदा आपण मागील व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये जो प्रश्न विचारला होता तो बघूया त्यानंतर आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न असा होता की खालीलपैकी कोण मुंबईमधील किन्नर कार्यकर्ता आहे त्याची दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे उत्तर सर्वांनी बरोबर दिलेच होते तर उत्तर काय आहे तर गौरी सावंत तर सदिच्छा दूत निवडणूक आयोग का नेमतो तर लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सदिच्छा दूताची नेमणूक केली जाते आणि पहिलाच किन्नर कार्यकर्ता म्हणून नेमणूक झालेली व्यक्ती आहे ती म्हणजे गौरी सावंत पुढील प्रश्न बघूया आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे पासष्टनुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतो तर चार ऑप्शन आपल्यासमोर आहेत तर योग्य उत्तर काय असेल तर आपले उत्तर आहे राज्यपाल कलम एकशे पासष्टनुसार महाधिवक्त्याची नियुक्ती केली जाते आणि ती नियुक्ती राज्यपाल करतात तर महाधिवक्त्याचे कार्य काय आहे तर राज्य शासनाचा हा कायद्याविषयक सल्लागार आहे राज्य शासनाचे जे खटले आहेत त्यामध्ये सरकारची तो बाजू मांडतो आणि महत्त्वाचे म्हणजे काय दोन हजार अठरापासून महाराष्ट्राच्या महाधिवक्त्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केलेला आहे असे महाराष्ट्र एकमेव आहे त्यानंतर पंजाब आणि हरियाणा असे राज्य आहे की त्या राज्याने आपल्या महाधिवक्त्यास कॅबिनेट दर्जा बहाल केलेला आहे हे पण लक्षात ठेवा असे प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर आशुतोष कुंभकोर्णी हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत पुढील प्रश्न बघ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रत्येक परीक्षेला एक ना एक प्रश्न येतो आणि हा राज्याभिषेकाचा तरी प्रश्न हमखास प्रत्येक परीक्षेतील एक ना एक शिपला विचारला गेलाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला तर याचे उत्तर काय असेल इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर याचे या प्रश्नाचे उत्तर सर्वांना आलेच असेल अनेक प्रश्न म्हणजे काय शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला असा एक प्रश्न विचारला जातो तर कधी झाला एकोणीस फेब्रुवारी एकोणीशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे आणि शिवनेरी किल्ला कुठे आहे तर जुन्नर तालुका पुणे येथे आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यासाठी राज्य प्रशासकीय न्यायासन स्थापित करण्यासाठी भारतीय केंद्र शासनाने केव्हा शासकीय राजपत्र जारी केले चार डेट आपल्यासमोर आहेत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापना करण्यासाठी केंद्र सरकारने कधी शासकीय राजपत्र जारी केले अशा प्रकारचा प्रश्न आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि महत्त्वाचं म्हणजे याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र प्रशासकीय एक एक न्यायाधिकरणाची एकोणीसशे एक्क्याण्णव साली झाली आणि त्याची मुंबई जे मुख्य मुख्य पीठ आहे टेनि ते आहे मुंबईमध्ये आणि त्याची खंडपीठे आहेत नागपूर आणि औरंगाबादला आहे हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघूया खालीलपैकी कोण वुमन्स टेनिस असोसिएशन कोच ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार अठराचे पहिले प्राप्तकर्ते बनले आहे तर यापैकी कोण वुमन्स टेनि टेनिस असोसिएशनचे कोच ऑफ द इयर जो दोन हजार अठराचा पुरस्कार आहे त्याचे पुरस्कृती पहिली व्यक्ती बनलेली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सच्चा बाजीन तर या जर्मन टेनिस कोच आहेत आणि यांना हा दोन हजार अठराचा पुरस्कार मिळालेला आहे पुढील प्रश्न बघूया मार्च दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेली हमसफर एक्सप्रेस पुण्याला महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या स्थानकांशी जोडते ऑप्शन आहेत आपल्यासमोर तर योग्य उत्तर काय असेल दोन हजार एकोणीसमध्ये जे हमसफर एक् एक्सप्रेस चालू झालेली आहे ती पुण्याला महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थानकांशी जोडते असा प्रश्न आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अजनी हमसफर एक्सप्रेस पुणे ते नागपूर जाणारी ही गाडी तीन मार्च दोन हजार एकोणीसला सुरू झाली लक्षात ठेवा कधी झाली तर तीन मार्च दोन हजार एकोणीसला सुरू सुरू झाली ही ट्रेन संपूर्ण वातानुकूलिन ट्रेन आहे ही ट्रेन सेंट्रल रेल्वे झोन अंतर्गत धावते पुढील प्रश्न बघूया आपण डॉट डॉट आणि भारत शासनाने मुंबई मेट्रो रेल्वे यंत्रणेच्या दोन लाईन्स कार्यान्वित करण्यासाठी कर्जावर स्वाक्षरी केली आहे तर मुंबई मेट्रो रेल्वेसाठी कोणाबरोबर भारत शासनाने कर्जावर स्वाक्षरी केली आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे तर उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक डी आशियाई विकास बँक म्हणजेच ए डी बी या बँकेची स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सासष्टला झाली त्याचे मुख्यालय जे आहे ते, ते फिलिपिन्सला मॅन डायलू यॉन लक्षात ठेवा मॅन डायलू यॉन या ठिकाणी आहे नंतर ही बँकेचे जे जे अध्यक्ष आहेत ते ताईको नाकाओ आहेत आणि हा प्रश्न नगर विचारला होता की आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष कोण आहेत तर उत्तर काय येईल ताईको नाकाओ आणि त्या बँकेची स्थापना कधी झाली एकोणीसशे सहासष्टला झाली पुढील प्रश्न बघूया आपण खालीलपैकी काय संपर्क बलाचे एक उदाहरण आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे तर उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक सी घर्षण बल हे संपर्क बलाचे उदाहरण आहे बल म्हणजेच काय वस्तू हलवण्यासाठी जी बलाची आवश्यकता असते त्याला पण बल म्हणतो गुरुत्व बल आपल्याला माहीतच आहे की विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे ओढते त्यालाच आपण गुरुत्व बल म्हणतो चुंबकीय बल म्हणजेच काय चुंबकीने लावलेले बल म्हणजेच चुंबकीय बल घर्षण बल म्हणजेच काय वस्तू आणि पृष्ठभाग यांच्यामध्ये कार्यरत असलेले जे बल आहे त्याला आपण चुंबकीय बल म्हणतो आणि विद्युत स्थितिकीय बल म्हणजे काय घर्षणामुळे जी वीज निर्माण होणे होते त्या बलाला आपण काय म्हणतो तर विद्युत चुंबकीय बल म्हणतो पुढील प्रश्न बघा मार्च दोन हजार एकोणीसमध्ये डॉट डॉटद्वारे स्थापन केलेल्या शांती विद्यापीठाने भारताच्या उपराष्ट्रपतीला मानद डॉक्टरेटने सन्मानित केले आहे तर कोणी भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत त्यांना मानद डॉक्टरने सन्मानित केले आहे तर उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनो याचे मुख्यालय मुख्या आहे न्यूयॉर्क आणि त्याची स्थापना झाल्या चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला आता युनोचे मुख्यालय विचारले होते तर कोठेही न्यूयॉर्कला आहे आणि त्याची स्थापना पण लक्षात ठेवा एकोणीशे पंचेचाळीसला आहे आणि मार्च एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये आपले जे भारताचे उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केलेले आहे पुढील प्रश्न भारताच्या राष्ट्रपतींनी जामिया मिलिया इस्लिमिया विद्यापीठाच्या पहिला महिला उपकुलपती म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर चार ऑप्शन आपल्यासमोर आहेत तर उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक ए प्राध्यापक नजमा अख्तर यांची भारताच्या राष्ट्रपतींनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठच्या पहिल्या महिला उपकुलपती म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि हे विद्यापीठ कोठे आहे तर नवी दिल्लीमध्ये आहे याची स्थापना एकोणीसशे वीस साली झाली आणि ते कोणी केली तर मोहम्मद अली जोहर आणि शौकत अली आणि याचे पहिले कुलगुरू कोण आहे तर मोहम्मद अली झोहर आहेत पुढील प्रश्न बघा दोन हजार एकोणीसमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्तर प्रदेश शासनाच्या कोणत्या शहराचे नाव प्रयागराज करण्याच्या प्रस्तावास मंजूर केलेले आहे आपण यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता की अलीकडे जी शहरांची किंवा वस्तूंची नावे बदललेली आहेत त्यांच्यावर कारण की हमखास का प्रश्न येण्याची शक्यता आहे तर याचे उत्तर काय येईल तर अलाहाबाद या शहराचे नाव बदलून प्रयागराज केलेले आहे अलाहाबादचे प्राचीन नाव प्रयाग होते आणि अकबरने सोळाव्या शतकात इलाहाबाद असे नामकरण केले आणि अकबरचा नातू शहा जहान याने अलाहाबाद असे नामकरण केले हे पण हिस्ट्री महत्त्वाची आहे मी एक महत्त्वाची म्हणजे नावे सांगतो ज्यांचे अलीकडे नावे बदलण्यात आलेले आहेत फैजाबाद याचे नवीन नाव आहे अयोध्या नंतर पश्चिम बंगाल याचे बांगला असे करण्याचा प्रस्ताव आहे पण अजून तो प्रस्ताविक आहे नंतर हजरतजंग चौराह याला अटल चौक असे नामकरण दिलेले आहे पुढील प्रश्न आहे मुंबईमध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा बाणगंगा महोत्सवाद्वारे डॉट डॉट देवाला संगीतमय श्रद्धांजली दिली जाते तर योग्य उत्तर काय असेल तर कोणत्या देवाला संगीतमय श्रद्धांजली दिली जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रीराम यांना दरवर्षी जो बाणगंगा महोत्सव आहे त्याद्वारे संगीतमय श्रद्धांजली दिली जाते आणि महत्त्वाचे म्हणजे काय या स्क्रंध ह्या जो महोत्सव आहे याची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवपासून झाली आणि हा बाणगंगा तलाव मलबार हिल येथे हा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे याला बाणगंगा महोत्सव असेही म्हटले जाते पुढील प्रश्न आहे भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ऑरेंज व्याघ्र अभयारण्य स्थित आहे तर उत्तर आहे याचे आसाम आसाम या राज्यामध्ये ऑरेंज व्याघ्र अभयारण्य स्थित आहे पुढील प्रश्न अठ्ठेचाळीस मतदारसंघामधून दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणूक लढवण्यास सात डॉक्टरांचा परिचय देणाऱ्या एकमेव राज्याचे नाव काय आहे तर उत्तर आहे आपले महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातून सात जे लोकसभा उमेदवार उभे होते आणि ते निवडून आलेले आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत आणि राज्यसभेचे एकोणीस मतदारसंघ आहेत आणि अठ्ठेचाळीसपैकी सात डॉक्टर जे आहेत ते लोकसभेसाठी निवडून आलेले आहेत पुढील प्रश्न खालीलपैकी भारतातील भारत भारतामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मुलाला औरंगजेबने नजरकैदेत ठेवले होते अत्यंत सोपा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना औरंगजेब याने कुठे नजरकैदीत ठेवले होते अशा प्रकारचा प्रश्न आहे तर उत्तर आहे आग्रा तर बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी शिवाजी महाराज औरंगजेब यांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि बारा मे रोजी औरंगजेब बादशाचा वाढदिवस होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना औरंगजेबाने आग्रा येथे नजरकेदेत ठेवले होते पुढील प्रश्न आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचे आहे या प्रश्नाचे उत्तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये दिले जाईल कोणत्या बँकेने यम एस यम ई वटणीसाठी यम ए एक्सचेंज ट्रेड रिसिवेबल्स डिस्काउंटिंग सिस्टीम प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे तर चार ऑप्शन आहेत चार बँकेचे नावं आहेत पुन्हा कोणत्या बँकेने यम एस बिल वटणीसाठी यम ए एक्सचेंज ट्रेड रिव्हर्सिबल डिस्काउंटिंग सिस्टीम प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे या प्रश्नाचे उत्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला उद्या भेटेल तर अशा प्रकारे आपण सोळा प्रश्न बघितलेले आहेत या सोळापैकी तुमचं आहे किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट करून सांगा या प्रश्नातील कोणत्या उत्तराबद्दल जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर कमेंट करून सांगू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रेग्युलर आपण आपल्या चॅनेलवर चार ते पाच व्हिडिओ अशा प्रकारचे टाकतो तुमची एक चांगल्या प्रकारचे रिव्हिजन होईल आणि तुम्हाला पोस्ट मिळवण्यास आमचा नक्कीच थोडाफार याचा फायदा होईल चला तर भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र